नमस्कार, रोकटोक मध्ये आपलं स्वागत। गेल्या काही दिवसापासून पुण्यातील सामाजिक सौहार्द पूर्णपणे बिघडून गेले। सोशल मीडियावरून भावना भडकवणारी चित्र आणि मजकूर प्रसारित झाल्याने इथली परिस्थिती तणावपूर्ण बनली। त्यावरून पुण्याच्या काही भागात रास्ता रोको, बंद, जाळपोळ, मारहाण अशा घटना घडत होत्या। पण दुर्दैवाने अशाच एका घटनेत मोहसिन शेख या आयटी प्रोफेशनलचा बळी गेला। त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत। कायद्याचा आणि पोलिसांचा लोकांना अजिबात धाकच उरलेला नाहीये का? मोहसिन शेखचा बळी नेमका कोणत्या कारणासाठी गेला आणि त्याला जबाबदार कोण? सामाजिक तणाव कमी करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी पुढाकार का बरं घेतला नाही? या आणि अशा घटनांमागे एक प्रकारची समूहाची मानसिकता, मॉब सायकोलॉजी कशी कारणीभूत ठरते, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात। हे असं का घडतंय या रोकठोक कार्यक्रमात। हे असं का घडतंय या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे। अंकुश काकडे आपल्याबरोबर पुण्यामधून आहेत। अंकुशजी, आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहेत गिरीश बापट, भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट हे आपल्याबरोबर आहेत। ते मुंबईहून आहेत, विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, तिकडे त्यांची हजेरी असल्यामुळे नेहमी पुण्यातनं असणारे गिरीश बापट आज कार्यव्यवस्थेमुळे आज आपल्याबरोबर मुंबईतून असणार आहेत। आणि आपल्याबरोबर आहेत माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, आज नाशिकमधून ते आपल्या सगळ्यांशी संपर्क साधून आहेत। या तिघांना घेऊन आज मी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहे, ती म्हणजे पुण्यातला जो बळी गेला तो बळी नेमक्या कोणामुळे गेला। सर्वप्रथम ज्या प्रेक्षकांना या प्रकरणाची माहिती नसेल त्यांच्या माहितीकरता म्हणून अत्यंत थोडक्यात या विषयावरचा एक खास रिपोर्ट। शनिवार ते सोमवार असे 3 दिवस पुण्यात समाज कंटकांचं अक्षरशः थैमान सुरू होतं। पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातल्या इतर भागांमध्येही दगडफेक, जाळपोळ, रास्ता रोको, दुकानं आणि वाहनांवरचे हल्ले यांचं सत्र सुरूच होतं। पोलीस परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगत होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती। हिंसक घटनांवर कोणाचंही नियंत्रण न राहिल्याने परिस्थिती आणखी चिघळत गेली आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोहसिन शेख या मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली। हडपसरला मोहसिन शेख ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणीही बंदोबस्त होता असं पोलिसांचं म्हणणं आहे। मग तरीही मोहसिन शेखची हत्या झालीच कशी असा प्रश्न विचारला जातोय। या मर्डर संदर्भात आतापर्यंत पोलिसांनी योगायोगानं पोलीस तिथे पटकन जागेवरती पोहोचले आणि मारहाण करणाऱ्या काही लोकांच्या मोटरसायकल त्यांनी तिथल्या तिथे ताब्यात घेतल्या। हिंसक घटना घडताना शहरातले राजकीय नेते गायब होतेच, मात्र अजूनही एकही नेता मोहसिन शेखच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुढे आलेला नाही की कोणत्याही नेत्याने हडपसर परिसराला भेट दिलेली नाही। त्यामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आणि नेते बघ्याची भूमिका घेत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होतोय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। नेते गायब होते, नेते बघ्याची भूमिका बघत होते आणि त्यामुळं पुणे शहरातलं हडपसर हे मध्यम वर्गाचं असलेलं ठिकाण एक अशांततेचा टापू बनलं ही आत्ताची परिस्थिती आहे। आणि या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अंकुश काकडे, गिरीश बापट आणि अरविंद इनामदार आहेत। अरविंद इनामदार, मोहसिन शेख याचा बळी गेला, मोहसिन शेख कोण होता, काय होता, याला फार महत्त्व मी आत्ता देणार नाही। परंतु आपण CST समोरच्या आझाद मैदानात झालेला पोलिसांवरचा हल्ला असेल किंवा आजचा मोहसिन असेल, पोलिसांची कुठल्याही प्रकारची भीती, दरारा काहीही उरलेलं नाही। जसं रस्त्यावरच्या उभ्या असलेल्या एखाद्या टपोरी मुलाच्या डोक्यात टपली मारावी तशी तुम्हा पोलिसांची अवस्था आज झालेली आहे। पोलिसांचा धाक गेलेला आहे, कायद्याचा धाक गेलेला आहे, काय सांगाल? आपण आत्ता सांगितलं की 3 दिवसांपूर्वी राष्ट्रपुरुषांच्या विचंबनेची काही चित्र झाली आणि त्याच्यानंतर काही तरुणांचं टोळकं आणि त्यांचं वय लक्षात घ्या, फक्त 18 ते 22 का 24 पर्यंत वय त्यांचं आहे आणि ते एका तरुणाला म्हणजे मुस्लिम तरुणाला अतिशय निर्घृणपणे मारतात। आत्तापर्यंत फॉर्च्युनेटली एक चांगली गोष्ट झाली आहे की ती 16 ते 17 माणसं त्याच्यामध्ये अरेस्ट झालेली आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे
की ह्या तरुणांना कशाचीही शरम वाटत नाही, भीती वाटत नाही, टोचणी नाही, कुठलीही खंत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं कायदा आहे का नाही ही परिस्थिती तयार झाली, आणि कायदा आहे का नाही ही आजची परिस्थिती नाही आहे, हे आपण सारखं बघतो आहे, आपण लक्षात ठेवा. सगळ्यात जर काही महत्त्वाची गोष्ट असेल तर आपल्याला आठवत असेल की एका सब इन्स्पेक्टरने फक्त अडवलं होतं एका एम एल एनं अडवल्याबरोबर त्याला जे बदलण्यात आलं विधानसभेत त्याच्यावर आपण कल्पना करा काय चाललं इथे. त्यानंतर आपण मगाशीच आत्ता सांगितल्याप्रमाणे की आझाद मैदानामध्ये काय झालं हेही आपण कल्पना करा, आणि त्याच्यानंतर इथं आत्ता काय झालं आहे पुण्यात हेही पहा. कारण ह्याच्यामुळं काय होत आहे की एक पहिली गोष्ट म्हणजे असुरक्षितता वाढते, दुसरं म्हणजे कट्टर धार्मिक पक्ष त्याचा फायदा घेतात, तिसरं म्हणजे बदल्याची भावना सुरू होते, आणि चौथं म्हणजे सगळीकडे एक सारखं प्रमाणित तणाव येतो. लक्षात ठेव, आता आपण पहिलीच गोष्ट पहा की गेले 3 महिने पोलीस एक सारखे इलेक्शन्समध्ये होते, त्याच्यानंतर इलेक्शन झाल्या, त्यानंतर मतमोजणी झाली, जल्लोष झाला, नवीन गव्हर्नमेंट फॉर्म झालं, आणि लगेच पुण्यामध्ये असं घडतं. एक सारखे जर पोलिसांच्या असं सारखं मागं असेल, आणि पहिली गोष्ट अशी पाहिजे की पोलिसांनी घेतलेल्या ॲक्शनमध्ये बरं का कोणी घेत त्याच्यामध्ये हात हा कोणी हस्तक्षेप करतं का माने. कारण असं जर झालं, कारण शेवटी माझ्या दृष्टीनं असं आहे की हिंदू हा असा बनता कामा नाही कधी. हिंदू संस्कृती जी आहे किंवा हिंदू धर्म जो आहे हा सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. मला चांगलं आठवतंय पालखीवाला म्हणले होते नानी पालखीवाला की आम्ही पारशी भारतात आलो त्याचं कारण असं आहे की हिंदू धर्म हा सहिष्णुता आहे म्हणून. आणि असं जर आता होत असेल पुण्यामध्ये, आणि पुणे म्हणजे आपलं सांस्कृतिक केंद्र आहे, विद्येचं केंद्र आहे, आणि तिथं जर असं होत असेल तर ही अतिशय भयावह गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. आणि ह्याचे दूरगामी परिणाम मग होणार आहेत. बरोबर आहे, याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. या विषयावर मी तुमच्याकडे येतो, परंतु गिरीश बापट यांच्याकडे मला जायचंय. गिरीश बापट, काय चाललंय काय? आमदारांना पोलीस आमदार पोलिसाला बडवून काढतात, गुंड पोलिसाला बडवून काढतात. आज हडपसर तिथं जळतंय आणि पुण्यातले नेते तिकडे फिरकलेले नाही आहेत. कायदा सुव्यवस्थेची कुठलीही निशाणी त्या पुणे शहरामधल्या हडपसर भागात उरलेली नाही. कोणालाही कायद्याचं भय नाही. विरोधी पक्ष हे केवळ नावाला उरलेत का? गिरीश बापट, आपण बरेच विषय एकत्र करतात आणि मग त्याच्याकरता खूप बोलावं लागेल, पण मी पुण्यापुरतं बोलतो. फेसबुकवर जेव्हा नेत्यांच्या संदर्भातली व्यंगचित्र आणि विकृत चित्र आली तेव्हा मी पुण्यात होतो. आम्ही सर्व पक्षीय त्या दिवशी रात्री 3:30 वाजेपर्यंत बसलो होतो आणि फरसखान्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही गेलो. भावनांचा उद्रेक झाल्यामुळे अनेक ठिकाणी काही दगडफेक वगैरे झाली. आम्ही सगळेजण सांगत होतो की आपल्या भावना आपण सांभाळा, त्याला हे प्रत्युत्तर नाही. हडपसरमध्येही संबंधित पोलीस अधिकारी पाटील आणि महादेव बाबर यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली होती, तेही फिरत होते. आता अधिवेशनामुळे आम्ही रविवारपासून पुण्यात आहोत. जेव्हा या भावना भडकवण्याचं काम झालं तेव्हा जो उद्रेक झाला तो शांत करणं आवश्यक होतं. तो करण्यात काही प्रमाणात कमी पडलो हे मान्यच करायला पाहिजे. पण हे आता तरुणांना समजून सांगायला पाहिजे की हे सगळं करणारा जो माणूस आहे हा या पुण्यातला नाही, हा महाराष्ट्रातला नाही, हा भारतातला नाही, तर हा परदेशातनं हे उद्योग करतो आहे. आणि म्हणून आता आयटी क्षेत्र इतकं पुढं गेलंय आणि आपल्याला गुगलवर जायचं असेल आणि हे सगळं थांबवायचं असेल तर दिल्लीत एजन्सीला सांगून त्यांनी अमेरिकेतला सर्व्हर थांबवावा लागतो. आम्ही सातत्याने हा प्रयत्न करत होतो. पुण्याचे पोलीस अधिकारी सोळंकी साहेब प्रयत्न करत होते आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी थांबलं. आता ह्याच्या काही प्रतिसाद सगळीकडे पडले. मला असं वाटतंय की आत्ता समाजामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांनी वेगवेगळ्या जातीत आणि धर्मात एकमेकांच्या भेटणं आणि एकमेकांच्या बद्दल आपुलकी आणि प्रेम निर्माण करणं ह्याच्यात कमी पडलो.
मग ते राजकीय पक्ष म्हणून असेल, सामाजिक संस्था म्हणून असेल, काही धर्माचे नेते असतील, काही जातीचे प्रमुख असतील, आणि त्यामुळे वातावरण बिघडत आहे. हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कठड्यापाशी दगडफेक झाली, एका नमाज पडण्याच्या मदरसेवरती दगडफेक झाली. त्याच्यानंतर हा मॉब फेसबुकवरच बघून संतप्त झाला, अनेक ठिकाणी पोलीस गस्त घालत होते. हडपसरमध्येही सामाजिक राजकीय कार्यकर्ते फिरत होते. मी पुण्यातला आहे, मी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सतत संपर्कात आहे. पण मला ह्या निमित्ताने एकच सांगायचं आहे, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय बाळासाहेब ठाकरे, संभाजी महाराज, आपल्या आपल्या भांडणं लावण्याकरता ज्या विकृत मनोवृत्ती परदेशी एजन्सीचा आधार घेऊन इथे शांतता निर्माण करतात, आपण आणि आपला समाज विकासाकडे जात असताना थोडासा आपल्या भावनेला बांध घातला पाहिजे, आणि यातला मूळ कल्प्रिट कोण आहे ते शोधून मग मात्र त्याच्यात हायगे करता कामा नये. तणाव वाढल्यानंतर असुरक्षिततेची भावना निर्माण होते, संशयाचं वातावरण निर्माण होतं, आणि हे आपण स्थानिक लोकांनी लवकरात लवकर जर निवळलं तर पुण्यामध्ये अशा प्रकारे कुठल्याही भांडणं मारामारे झाले नाहीत, काही दगडफेक नक्की झाली, देखील निंदनीय. गिरीश बापट, गिरीश बापट, मी तुमची विशेषत्वानं या ठिकाणी संपवतो. एक मिनिट संपवतो, बोला बोला बोला. आणि म्हणून मला असं वाटतं की हे प्रकार तंत्रज्ञान जसं विकसित होत जाईल तसं चोर न सापडता चोरी होत राहणार आहे, माणूस न सापडता ही कृत्य होत राहणार आहेत. या प्रत्येकातनं आपण अनुभव घेऊन पुढे गेलं पाहिजे की याच्या संदर्भात लगेच सगळ्यांनी एकत्र येऊन झालेल्या गोष्टीचा निषेध जरूर केला पाहिजे, याच्या मागचा गुन्हेगार शोधून काढला पाहिजे. पण आपापसामध्ये अशा पद्धतीनं वागणं हे बरोबर नाही. कुठल्याही जातीच्या आणि धर्माच्या माणसांना अभिप्रीत नाही, हिंदू धर्माची ही शिकवण नाही. उलट सहिष्णुता, आता साहेब जे म्हटले रिटायर्ड डीजी आहेत ते, हे बरोबर आहे. आणि म्हणून ह्याच्यात नागरिक आणि नेते, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक नेते, जातीचे नेते, पोलीस अधिकारी, आपण सगळेच जण कमी पडतोय. मी कोणाकडे तरी बोट दाखवायचं, माझ्याकडे कोणीतरी बोट दाखवायचं, यांनी प्रश्न सुटणार नाही. प्रश्नाच्या मुळात गेलं पाहिजे आणि तो खालपासून आपण सोडवत आलो तर झालेल्या गोष्टीचा मी धिक्कारच करतो. पण भविष्य काळात असं होणार नाही म्हणून अधिक सतर्क आपण राहायला पाहिजे असं माझं याच्यातलं मत आहे. गिरीश बापट, मी तुमचं अभिनंदन अशा करता करतो की तुम्ही आम्ही कमी पडलो याची स्पष्ट कबुली दिलीत, आणि त्याचबरोबर मूळ गुन्हेगार कोण आहे त्याला शोधलं पाहिजे आणि जातीय सलोखा टिकला पाहिजे हे सगळं सांगत असताना तुम्ही सत्ताधाऱ्यांवर कुठेही आज दुगाणा दागलेल्या नाहीत हेही आता या ठिकाणी मी पाहिलेलं आहे. या सगळ्यावर अंकुश काकडे नेमकं काय म्हणणार आहेत, राष्ट्रवादीचे गृहमंत्री असताना अंकुश काकडे यांची या संदर्भातली भूमिका काय ती आपण पाहणार. अंकुश काकडे, आपण या कार्यक्रमात आहात, आपले उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आहेत, CST ला यापूर्वी काय झालं होतं ते पाहिलं, हडपसरला काय होतंय ते आपण पाहतोय. या सगळ्यामध्ये पोलिसांचं मनोबल कुठेतरी राखण्यामध्ये आमचे गृहमंत्री कमी पडतायत, आमचे पोलिसांचे जे नेते आहेत ते कमी पडतायत. मग कमरेला पिस्तूल आणि पोटाला बेल्ट आणि हातातली काठी ही काय फक्त आभूषणं म्हणायची का? तुमचे गृहमंत्री कमी पडले की नाही, काय बोलाल? एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की पुण्यामध्ये परवा झालेली घटना ही पुणेकरांची मान शर्मेने खाली जाईल अशा प्रकारची घटना होती. कारण यापूर्वी देखील देशामध्ये अनेक घटना घडल्या, अगदी बाबरी मशीद अयोध्येमध्ये पाडली गेली पण त्याचे परिसर पुणे शहरामध्ये अजिबात उमटले नाहीत. पुणे शहरातल्या नागरिकांनी, सर्व पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पुणे शहराचा जातीय सलोखा, जातीय शांतता, पुणे शहराची शांतता राखण्याचं काम केलं. परवाच्या प्रकरणामध्ये मात्र फेसबुकवरती काहीतरी येतं आणि त्याच्यामध्ये काही माथेपुरी टोळक्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी एका नाहक उच्चशिक्षित मुस्लिम तरुणाचा त्या ठिकाणी खून करणं, जो पुण्यातला नाही, पुण्यातल्या राजकारणाशी कोणत्याही संघटनेशी त्याचा संबंध नाही, सोलापूरवरून तो पुण्यामध्ये शिक्षणासाठी आला आणि त्याच्या प्रकार त्याची हत्या होणं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. पुणेकरांना ती लांछनास्पद आहे. आपण या ठिकाणी उदयजी म्हणालात की या 2 दिवसामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी त्या ठिकाणी फिरकले नाहीत.
इतर पक्षांच्या बाबतीमध्ये काय माहिती आहे याची मला कल्पना नाही, पण आमच्या पुणे शहराच्या अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, त्या ठिकाणचे आमच्या माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका रंजना पवार, त्या मतदारसंघाचे आमचे अध्यक्ष मंगेश तुपे आणि इतर आमचे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी, त्या ते कुटुंब मोहसिनचं कुटुंब दुसऱ्याच दिवशी सोलापूरला निघून गेलं, त्यामुळे त्यांची काही भेट घेता येणं शक्य झालं नाही. परंतु जो जखमी झालेला तरुण आहे त्याची जाऊन आमच्या या सर्व मंडळींनी भेट घेतली, त्या ठिकाणी पोलिसांना देखील बोलवण्यात आलं. त्या लोकांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीचं निवारण कसं करू शकतो. अंकुश काकडे, आय अप्रिशिएट दिस, पण सवाल आहे की तुमच्या गृहखात्याची पोलिसांची काही भीती चुरली नाही, काही धाकच उरला नाही, कायदा सुव्यवस्था उरलेली नाही, याच्याबद्दल काय म्हणाल? हा महत्वाचा सवाल आहे आज. नाही, काही प्रमाणामध्ये पोलिसांचा धाक, अरविंद इनामदार साहेब म्हणाले तसं ते खरं आहे की पूर्वी ज्या पद्धतीने पोलिसांचा धाक नागरिकांवरती किंवा समाजावरती असायचा तो धाक पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्याची नेमकी काय कारणं आहेत हे इनामदार साहेब किंवा घर खात्यांनी शोधून काढली पाहिजे, त्याच्यावरती काही उपाययोजना केली पाहिजे, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या की मुंबईला घडलेली घटना, त्या ठिकाणी पोलीस आणि विशेषतः महिला पोलिसांवरती त्या ठिकाणी संबंधितांनी केलेले त्या ठिकाणी हल्ले आणि त्याच्यानंतर एक साहजिकच पोलिसांचं मनोधैर्य हे कुठेतरी खचतं आहे. पोलिसांनी एखादी कारवाई केल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांवरती ॲक्शन काही वेळेला घेतली जाते, मग ती ॲक्शन घेत असताना लोकांच्या मागणीमुळे ती ॲक्शन घेतली जाते, त्यामुळे पोलिसांना देखील त्यांनी चुकीची कृती केली असेल तर त्यांच्यावरती जरूर कारवाई केली पाहिजे, पण त्यांनी जर का योग्य कारवाई केली असेल तर त्यांना संरक्षण देण्याचं काम हे सरकारचं आहे. दुर्दैवाने या दोन्ही गोष्टीच्या बाबतीमध्ये सरकार कुठेतरी ज्याला आपण ठोस भूमिका घ्यायला हवी अशा प्रकारची घेत नाही. काही प्रमाणामध्ये पोलिसांना, अंकुशजी तुमचं इथे अभिनंदन, जसं मी गिरीशजींचं अभिनंदन केलं की त्यांनी सत्तारूढ पक्ष किंवा गृह खातं असा विषय मर्यादित न ठेवता त्याला एक व्यापक स्वरूप दिलं, तुम्ही तेच नेमकं केलेलं आहे. मी पार पडतोय. नाही, बरोबर आहे. गिरीश बापट बोला, आपल्याला मुद्दा मांडायचा होता. नाही, मला एक सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पोलिसांची संख्या वाढवून चालणार नाही, नुसती संख्या वाढ नाही, गुणात्मक वाढ झाली पाहिजे. आज काय झालंय की रस्त्यावर पोलिसांनी पकडलं तरी 100 रुपये घेऊन सोडून देतात, गुन्हेगार पोलीस चौकी देऊन बसतात, असं हे आम्ही अनेक वेळा चित्र बघतो. पोलीस हा सच्चा माणसाचा मित्र आहे, गुन्हेगाराचा नाही, आणि त्याच्याकरता ठरवून कार्यक्रम केला पाहिजे. सामाजिक असा आहे, पोलीस चौकीत गेला की काहीतरी लफडा झाला असं लोकांची भावना होते. पोलीस हा आडल्या नडल्याला मदत करणारा आहे, कोणी अन्याय करत असेल तर तिथे जाऊन जाणार आहे, तो केवळ पैसे खायला जात नाही. ही प्रतिमा पोलिसांनी कशी सुधारायची याचा गृहमंत्री आर आर पाटील यांनी विचार केला पाहिजे, नंबर एक. असं माझं याच्यातलं स्पष्ट मत आहे. बरोबर, आपण 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 या संदर्भात अरविंद इनामदार यांच्याकडे जाऊया. अरविंद इनामदार, याच्या पलीकडे जाऊन एक महत्वाचा मुद्दा येतोय की दोन गोष्टी घडतायत. एक तर आयटीचा प्रभाव, आयटीची व्यापकता आपण थांबवू शकत नाही. आज कोणीतरी परदेशातून एखादे चित्र विडंबन करून काहीतरी टाकतं आणि त्याच्यावरून भावना भडकण्या इतपत हायड्रोजनचा बॉम्ब जसा भरावा तशी आत्ताची सगळी सामाजिक परिस्थिती आहे. हे एकीकडे, आयटीचा प्रभाव एकीकडे, पोलिसांचं खचलेलं मनोबल एकीकडे, राज्यकर्त्यांची अनास्था एकीकडे. मला सांगा, हे असे प्रसंग वारंवार होऊ लागले तर नेमकी काय परिस्थिती गावागावात होणार आहे? आज पुणे हे एक या घटनेतलं पहिलं पाऊल होतं, याच्या पुढची पावलं भराभरा पडणार आहेत, काय सांगाल आपण? आपली जी भीती आहे ती अगदी बरोबर आहे, मला वाटते निरगुळकर साहेब अतिशय बरोबर आहे. कारण ह्याच्यानंतर बघा की एकदा हल्ला झाला की परत ती बदल्याची भावना तयार होते. मी मगाशी सांगितलं, असुरक्षितता वाढते, बदली घ्यायची आहे, कारण कट्टर धार्मिक पक्ष त्याचा बरोबर फायदा उठवतात. त्याच्यानंतर ह्याचे मेसेजेस जातात, ह्याची पिक्चर्स जातात, हे सगळं आपण होते लक्षात ठेवा. आणि ह्याच्यासाठी जर सगळ्यात महत्त्वाची काय जर गोष्ट असेल, मला असं वाटतंय की आज जे UP मध्ये चाललं आहे ते उद्या महाराष्ट्रात सुरू होईल. आपल्याला सांगतो की आपण पाहतात की UP मध्ये बदायूमध्ये काय झालं, की त्या दलित तरुणींच्यावरती हल्ला करण्यात आला, त्यांच्यावरती रेप करण्यात आला, परत त्यांची प्रेतवर काल फासावरती लटकवण्यात आली, आणि एवढंच करून थांबलेलं आहेत. आता दुसरं पाहिलं असेल आपण मेघालयामध्ये काय झालं आहे,
आपण जर हे थांबवलं नाही आणि कायद्याची पायमल्ली आपण थांबवली नाही आणि अशाच तऱ्हेचे सगळेच जर धर्मीय अतिरेक करायला लागले तर आपण सिव्हिल वॉरमध्ये जातोय, आपण लक्षात ठेवा. हा सगळ्यात मोठा मला जो धोका दिसतोय तो सगळ्यात मोठा हा धोका दिसतोय की हे थांबणं अतिशय आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत कायदा कुणी तोडता कामा नये. मी आता कालचंच उदाहरण आपण घ्या की आमच्या मुंडे साहेबांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आपण तिथं सगळे लाखो लोक जमले. खरं म्हणजे तो अतिशय गंभीर प्रसंग आहे, अतिशय हेलावून टाकणारा प्रसंग आहे की त्यांच्या मुलीची कंडिशन बघितल्यानंतर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आपल्याला आला सांगतो. एक अतिशय दुःखद प्रसंग आहे आणि तिथं पोलिसांना लाठीचार्ज करायला लागलो. त्याच्यानंतरचा सीन बघा, आपण खुर्च्या तोडलेल्या आहेत, पॅन्डॉल सुटलेला आहे, एकीकडं चिता आहे आणि दुसरीकडे पोलिसची व्हॅन धडधड धडधड जळते आहे. आपण कल्पना करा, म्हणजे ह्या इतक्या दुःखद प्रसंगात सुद्धा आम्हाला कुठेही शिस्त नाही, संयम नाही, शांतता नाही, ही आमची परिस्थिती झालेली आहे. आणि ह्याच्यापेक्षा पुढची गोष्ट म्हणजे की जे नेते बाहेरचे आलेले आहेत, स्वतः CM साहेब Z+ सिक्युरिटीमध्ये त्यांच्या गाडीवरती अटॅक होतो, त्यांच्या गाडीच्या काचा तुटतात. मग गडकरी असतील, त्याच्यानंतर आपले राजनाथ सिंग असतील, बाकीची सगळी मंडळी असतील, हे काय चाललंय काय हे सगळं अराजकाचं लक्षण आहे पहिलं, असं माझं मत आहे. बरोबर आहे. आणि ह्याच्यासाठी सर्वप्रथम काय असेल तर कायदा, नथिंग. आणि मला ह्यावेळेला आंबेडकरांची आठवण येते. आंबेडकरांनी सांगितलं होतं की ज्या वेळेला त्यांनी भारतीय घटना तयार केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की जर पहिल्यांदा काय कराल तर कायद्याची पायमल्ली कुणीही करता कामा नये, कुठल्याही पक्षाने करता कामा नये, कुणी कितीही मोठा माणूस असेल त्यांनी ती करता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे संविधानाचा मान राहिला पाहिजे एकसारखा. तिसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये, कारण एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये त्याची वस्ती आज 125 ते 100, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच विभूतीपूजा असता कामा नये. आपल्या देशामध्ये हे जाणून बुजून केलं जात आहे, आपण लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी. आणि सारखं एक सारखं बरं का, आपण पोलीस 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 म्हणजे शेवटी माणूसच आहे, आपण लक्षात ठेवा. आणि मी अगदी बरं का आत्ता जे म्हणले, मला असं वाटतंय आपले बापटसाहेब म्हणले की गुणात्मक पोलिसांची पोलिसांचा एक बरं का गुणात्मक त्यांचा अरविंद इनामदार तुम्हाला थोडंसंच फक्त थांबवतो. या गुणात्मक वाढीबद्दल आणि त्याहीपेक्षा सुद्धा अराजकतेची वाटचाल, सामाजिक मानसिकता, या तीन मुद्द्यावर शेवटच्या भागामध्ये बोलूया आपण. जी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार आहेत, मोहसिन शेख अशा नावाच्या एका IT प्रोफेशनलचा पुण्याच्या हडपसरजवळ खून करण्यात आला आणि त्याला कारणीभूत होतं कुठल्या तरी वेबसाईटवर कुठलं तरी एखादं विडंबनाचं चित्र आलं आणि अत्यंत निरपराध निष्पाप पुण्याचा रहिवासीसुद्धा नसलेल्या सोलापूरहून आलेल्या एका मुस्लिम युवकाचा खून करण्यात आला. धार्मिक मूलतत्ववाद्यांचा राजकीय पक्षांशी असला घनिष्ठ संबंध, त्याचबरोबर सातत्यानं पेटत राहणारं असं सामाजिक मन, जणू काही एखादा हायड्रोजन बॉम्ब आहे, त्याची वात आहे, कुठलीही काडी लावली तरी ते पेटेल, अशा प्रकारची परिस्थिती. दुसरीकडे राजकीय पक्ष काहीसे हतबल झालेले, पोलिसांचं मनोबल खचलेलं, या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या एकूणच गव्हर्नन्समध्ये, पोलिसिंगमध्ये गुणात्मक बदल कसा होईल याविषयी अरविंद इनामदार. पहिल्यांदा मला असं वाटतं ह्या बाबतीत, आपण पाहिलं असेल की पुण्यामध्ये सुद्धा जी घटना घडली, पुण्यामध्ये घटना घडल्यानंतर ह्याच्या एकदम ती टोळकं उठलं आणि आलं असं नाही आहे. कुणीतरी त्यांना ब्रेनवॉश केलेलं आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा, आणि ब्रेनवॉश केल्यानंतर त्यांच्या भावना उत्तेजित केल्यात, त्यांच्या मनामध्ये म्हणजे अशी चीड उत्पन्न केली आहे आणि ती चीड उत्पन्न केल्यानंतर ती मंडळी सगळी गेलेली आहे. ती पोरं जी आहेत, ती नवीन म्हणजे तरुण पोरं जी 18 ते 20-22 वर्षाची काय आहेत, ही सगळी किती असतील ती, आणि आत्तापर्यंत 17 अरेस्ट केलीत, हेही चांगलं काम पोलिसांनी केलं आहे. तिथल्या 2 पोलीस कॉन्स्टेबलनीसुद्धा चांगलं काम केलं लक्षात ठेवा. म्हणजे मी जे विचारलं त्याच्यावरून मला कळलं असं की त्या पोलिसांनी लगेच मोबाईलवरनं टेलिफोन करून ताबडतोब मदत मागून घेतलेली. म्हणजे पोलीस अजूनही काम करतायत लक्षात ठेवा, पोलिसांची काम करण्याची इच्छा आहे. पण महत्त्वाची सगळ्यात जर काही गोष्ट असेल तर तुम्हाला जर पोलीस सक्षम करायचे असतील, पोलिसांचं जर एकंदर गुणात्मक व्हायचं तर त्यांचं ट्रेनिंग अतिशय महत्त्वाचं आहे, त्यांचं मनोबल अतिशय महत्त्वाचं आहे, त्यांना मिळणारी प्रमोशन्स किंवा त्यांचा एकंदर कामाचा विचार शांतपणे केला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षाही मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण बघत गेलात तर कायद्याची पहिल्यांदा सगळ्यांनी, म्हणजे सर्व राजकीय पक्ष असतील, सर्व मोठे पुढारी असतील, आमचे MLA MLC असतील, मंत्री असतील, त्यांनी पहिल्यांदा कायद्याला आदर दिला पाहिजे, कायदा सर्वोच्च असला पाहिजे.
आमच्याकडे कायद्याला किंमतच राहिली नाही, कायद्याची कुणालाही भीती राहिलेली नाही, आपण लक्षात ठेवा. आणि आज आत्ता सध्या जर आपल्या देशामध्ये जर आपण परिस्थिती पाहिली शांतपणे, तर बघा आता 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी आपण बातमी बघितली की 1993 बॉम्बस्फोटामधला याकूब मेननला फाशीची शिक्षा बर का तात्पुरती सुप्रीम कोर्टानं रद्द केलेली आहे. ह्याच्या अगोदर कित्येक अतिशय बर का निर्घृण ज्यांनी खून केले, मोठे मोठे गुन्हेही केले, अतिरेकींच्यामध्ये बर का त्यांनी कारवाया केल्या, शेकडो लोकांना मारलं, त्यांच्यासुद्धा कारण काय 7-8, 8-8 वर्ष प्रेसिडेंटकडे हे सगळं पेंडिंग राहिली होती मला आपण सांगा. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाला ते करावं लागलं. म्हणजे आता इथं राहिलाच कुठं कायदा? जर कुणालाही अशी शिक्षा होत नाही, फक्त अशी शिक्षा का होत नाही आपल्याकडं? कारण न्यायव्यवस्था कोलमडली आहे. आपल्याला सांगतो कोट्यवधी गुन्हे असल्यामुळे ती कोलमडली आहे. आणि ह्याच्यासाठी जर सगळ्यात जर महत्त्वाची गोष्ट काय करायला लागेल, तर मला असं वाटतं आहे की आपण जशी स्पेशल कोर्ट्स तयार करायला लागलो, विशेषतः दिल्लीमधलं निर्भयाचं प्रकरण झाल्यानंतर करायला लागल्याबरोबर ह्याच्यावरती थोडा तरी परिणाम व्हायला लागला आपल्याला सांगतो. तसं या क्रिमिनल इन्सिडेंटबद्दल सुद्धा स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट पाहिजेत. आता बरोबर ही अत्यंत आणि मग ती प्रत्येक जिल्ह्यात करा. अरविंद इनामदार करा कुठे, ही अत्यंत महत्त्वाची अशी सूचना तुम्ही करताय. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत, आपल्याकडे भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवक्ते आहेत. मला त्या दोघांनाही हा प्रश्न विचारायचा. सुरुवात आपण अंकुश काकडे यांच्यापासून करूया. अंकुश काकडे, अशा प्रकारच्या धार्मिक अशांतता माजवणाऱ्यांना धाक बसवण्यासाठी आणि तातडीनं त्यांच्यावर कारवाई होण्याकरता, गुन्ह्यात शिक्षा होण्याकरता, जिल्हा पातळीवर असतील, विभागीय पातळीवर असतील, फास्ट ट्रॅक कोर्ट असावी, या मागणीचं आपण स्वागत करता का? आणि हा खून तर झाला, पुढचे खून थांबवण्याकरता, पुढचे धार्मिक अशांतता थांबवण्याकरता तुमचा पक्ष आणि तुम्ही काय करणार आहात? नाही, इनामदार साहेबांनी सांगितलेल्या भूमिकेशी मी पूर्ण सहमत आहे. आणि आपण म्हणालात त्याप्रमाणे जलद गतीने ताबडतोब न्याय कसे मिळतील अशा प्रकारची शीघ्र न्यायालय सुरू करावीत याचं मी स्वागत करतो. आपल्याला माहीत असेल की आजच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी जो अंदाजपत्रक सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं 17 का 27 जलद गतीची न्यायालय सुरू करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी वाहपोह केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारची शीघ्र गतीने निकाल लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. न्याय वेळीच होणं हे देखील अतिशय महत्त्वाचं असतं. आणि वेळीच जर का तो न्याय दिला गेला तर आपण आपल्या मराठीमध्ये म्हण आहे पुढच्याच ठेस पाठीमागचा शाणा. बरोबर, त्यामुळे जर का पुढच्याला एखाद्याला शिक्षा झाली तर पाठीमागे त्या ठिकाणी गुन्हा करणाऱ्या जाण्यासाठी जरा बसते. तुम्ही जो तोच मुद्दा मांडताय ज्या मुद्द्याचा आता उल्लेख आपल्याकडे अरविंद इनामदार यांनी केला की कुठल्याही राजकीय पक्षांनी सुद्धा कायद्याची बूज, कायदा हा सर्वात वरती, अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय गिरीश बापट यांच्याकडे. गिरीश बापट, तुम्हाला 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की धार्मिक मूलतत्ववाद्यांना पाठीशी घालणं, राजकीय पक्ष आता तरी विकासाचं वातावरण असताना स्वच्छपणे नाही म्हणणार आहेत का? आज कोण उठतं, अल नावाची संघटना काढतं, खून खराबा करत सुटतं, बॉम्बस्फोट करत सुटतं, हिंदू नावाची कोणतरी संघटना काढतं आणि अशा प्रकारच्या भावना भडकलेल्या आपल्याला दिसतात. जरी आलेला राग व्यक्त आलेला राग योग्य असेल तरी सुद्धा त्या रागाची अभिव्यक्ती अशा प्रकारे हिंसेत जर होत असेल तर अशा प्रकारच्या संघटनांना आळा घालण्याकरता आपला पक्ष काय करणार आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जलदगती न्यायालयांविषयी, धार्मिक अशांतता माजवणाऱ्यांच्या विरोधातल्या जलदगती न्यायालयांविषयी आपला पक्ष ठोस भूमिका काय घेणार आहे? या दोन्हीची उत्तरं मी देतो. तत्पूर्वी मी 4 मुद्दे अर्ध्या अर्ध्या मिनिटात तुम्हाला सांगतो. असं आहे की कायद्याचा धाक असला पाहिजे आपण असं म्हणतो, पण कायद्याबद्दल प्रेम पण असलं पाहिजे. आज काय झालंय की धाक नसला की मग प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. म्हणून मी कायद्याचं पालन करीन, रक्षण करीन, हे कायद्याबद्दल प्रेम, त्याची जागृती करणं महत्वाचं आहे, नंबर 1. नंबर 2, पोलिसांचे कायदे देखील बदलले पाहिजेत. इंडियन पिनल कोड, मी कालच विधानसभेत बोलताना आमच्या गृहमंत्र्यांना म्हटलं की 150 वर्षाचं पोलीस मॅन्युअल अजून आपण बदलतोय. सेंट्रल गव्हर्नमेंटने कमिटी नेमली, राज्य सरकारने कमिटी नेमली. एकदा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलायचा असेल तर पहिल्यांदा या IPC कोडमध्येही बदल केला पाहिजे आणि पोलीस मॅन्युअलमध्ये बदल केला पाहिजे. नंबर 2,
तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण म्हणता तसं धार्मिक क्षेत्रात कोणी वाईट वागत असेल तर त्यांच्यावर जरूर कडक कारवाई केली पाहिजे. पण दुर्दैवाने वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, गेल्या 40-50-60 वर्षात ह्या देशामध्ये व्होट बँकेचं जे राजकारण झालं त्याच्यामध्ये बहुसंख्य असणारे हिंदू एकीकडे आणि अल्पसंख्याक असणारे मुसलमान एकीकडे याचा सत्तारूढ पक्षांनी निश्चित फायदा घेतला आणि एक असुरक्षितेची भावना निर्माण केली. त्यातूनही काही प्रश्न निर्माण झालेत, तेही भविष्यकाळात सोडवावे लागतील. नंबर 3 आणि चौथा मुद्दा, मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. चौथा मुद्दा, हे जे आता आयटीच्या संदर्भात जेवढे कायदे आहेत, एक आंतरराष्ट्रीय स्तरावर काही कायदे व्हायला पाहिजेत इनोच्या माध्यमातून, एक राष्ट्रीय पातळीवर कायदे व्हायला पाहिजे देशाच्या पातळीवरनं, आणि सायबर सारखे गुन्हे घडतात त्याला राज्यस्तरीवर देखील काही गोष्टी या व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. असं आहे की राज्य सरकार या सगळ्याचा खरं म्हणजे आयटीचा उपयोग हा व्यापाराकरता, विज्ञानाकरता, शिक्षणाकरता केला पाहिजे. आपण गुन्ह्यांची संख्या बघा, याच्यामध्ये आर्थिक गुन्हे आणि हे गुन्हेगार प्रवृत्ती फसवण्याची, खंडणी मागण्याची, अशा प्रकारे धार्मिक भावना भडकवण्याची जास्त आहे. आणि म्हणून कायदा जन्माला येतो त्याच्या आदल्या दिवशी पळवाट जन्माला आलेली असते, त्याचा दुरुपयोग ही लोक करतात. आणि म्हणून कायदा असा केला पाहिजे की ज्याच्यातून पळवाट करता येणार नाही. प्रश्न विचारलात त्याच्यामध्ये कशाबद्दल, फास्ट ट्रॅक कोर्ट झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, इनामदार साहेबांनी जे उदाहरण दिलं शेवटी असं आहे की तो माणूस जेलमध्येच मरतोय, जो खून करतोय त्याला 20-20 वर्ष सडत ठेवलंय, त्याला एकदा फाशी देऊन टाका जर कोर्टाने सांगितलंय तर. या बघा, काही परदेशी देशामध्ये मलाही असं आता वाटायला लागलंय की शारीरिक शिक्षा देखील करायला पाहिजे. ह्या मताला आता मी आलोय. बरोबर आहे. एक प्रकारे आपणही या कार्यक्रमाची वेळ गिरीश बापट संपलेली आहे, परंतु आपणही फास्ट ट्रॅक कोर्टाचं समर्थन करताय ज्याचा उल्लेख आपल्याकडे आता अरविंद इनामदार यांनी केला होता. प्रेक्षको, पुण्यामधल्या अत्यंत सुसंस्कृत भागामध्ये हडपसरमध्ये कुठेतरी कोणीतरी वेबसाईटवर काहीतरी टाकतं आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणत निरपराध अशा त्या प्रकरणाशी सुताराम संबंध नसलेल्या एखाद्या अल्पसंख्याक माणसाचा बळी जातो. तो माणूस अल्पसंख्याक होता का बहुसंख्याक होता हा सवाल नाही. मुळात आपला राग व्यक्त करताना आम्हाला हिंसेचा आधार घ्यावा लागतो, कारण आम्हाला कायद्याची बूज नाही, कायद्याचा कुठलाही आम्हाला वेळ आलेली आहे का. हा संपूर्ण समाज आज एका हायड्रोजन बॉम्बसारखा आहे आणि त्याचे छोटे छोटे स्फोट आपण बघतोय, मग ते बदायूं असेल, मुझफ्फरनगर असेल किंवा हडपसर असेल. आज फक्त हे 1, 2, 3 दिसत आहेत. यापुढे इनामदार साहेब म्हणले त्याप्रमाणे हे असं वारंवार घडू शकण्याची शक्यता मात्र आपल्याकडे आहे. ती टाळायची असेल तर हे असं का घडतंय याचा सखोलपणे विचार करायची गरज आहे आणि त्यावर दूरगामी परिणाम योजायची, समाजाने आपली मानसिकता बदलायची गरज आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तिन्ही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.